लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच पहिल्या लोकशाहीर आणि रमाबाई मातृशक्ती पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. बालगंधर्व कलादालनात अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन, पोवाडे तसेच जीवनकार्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक यांचे साहित्यही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन 30 जुलैला सकाळी 11 वाजता होणार आहे. दिनांक 1 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष कार्याने सुरू होत आहे आणि लोकमान्य टिळकांचं स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. गेली 3-4 महिने आम्ही या विषयावर काम करतो आहे आणि 31 जुलै 1, 2, 3 ऑगस्ट असं 5 दिवस या दोन्ही महान कर्तृत्ववान असणाऱ्या नेत्यांच्या या दिनानिमित्ताने जवळजवळ 16 वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये पोवाडे असतील, नाट्य असेल, सिनेमा असेल, चर्चा असेल, परिसंवाद आहे, प्रदर्शन आहे, जीवन गौरव पुरस्कार आपण देणार आहोत. याच्यामध्ये समाजातले वेगवेगळे घटक सहभागी झालेले आहेत. महापालिका असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, साहित्य परिषद आणि समाजातले वेगवेगळे घटक यात सहभागी होत आहेत. मुख्य कार्यक्रम 31 तारखेला सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून तर केसरी वाड्यापर्यंत आपण एक ग्रंथदिंडी काढतो आहे. या ग्रंथदिंडीमध्ये दोन्ही कुटुंबियाचे सगळे लोक त्यात सहभागी होणार आहेत. या दिंडीमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणाताई, असे अनेक मान्यवर विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू हे सगळे याच्यामध्ये दिंडीमध्ये सहभागी होणार आहे आणि या दिंडीतनं एक मेसेज आपण सगळा देणार आहोत या सगळ्या विषयाचा.